पंडित फैमिली कुटुंबातील 35 जण हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहे काय? हां, ते आमचे मित्र विजय पंडित आणि त्यांचे मोठे भाऊ मुन्ना पंडित जे जिल्हाध्यक्ष होते काँग्रेसचे, त्यांचं घर सामूहिकरित्याचे करीब 40-एक लोक राहतात. त्यांच्यापैकी 35 एका ठिकाणी जेवण बनतो म्हणून 35 ते हे कोरोना झाला, त्याची लागवण झाली. त्याच्यात एक घरी परत आला त्या ठीक बरा होऊन, बाकी 34 अजूनही 2 इस्पितालात आहे आणि सर्वांची परिस्थिती बरी आहे. मला जे वाटते की एका ठिकाणी जेवण करताना हा झाला असेल कदाचित, संयुक्त परिवार आहे तर म्हणून हा प्रकार घडला. आणि ही मंडळी जी आहेत आपले विजय पंडित वगैरे, त्यांनी कोरोनाच्या काळात हजारो लोकांना धनधान्य पुरवलं, भोजन दिलं, खिचडी दिली आणि भरपूर सहायता केली. त्यांच्या परिवाराचं काही नुकसान होणार नाही ही आम्हाला सर्वांना खात्री आहे आणि ईश्वर चरणी प्रार्थना करतो की ते सर्व बरं होऊन लवकरात लवकर घरी यावेत. एका फॅमिलीमध्ये पेशंट सापडले आहे, ती एक त्यांची एक वेगळी बिल्डिंगच आहे, तिच्यामध्ये त्या 4-5 फॅमिली राहतात. त्याच्यातले एक पेशंट ऑलरेडी ॲडमिट होता आणि तो पॉझिटिव्ह आल्यामुळे बाकीच्या घरातल्यांची टेस्ट केली, 33 लोकांची टेस्ट केली, त्याच्यामधले 30 पॉझिटिव्ह आले आणि 3 निगेटिव्ह आले आणि त्याच्यापैकी 17 जण ANG हॉस्पिटलला ॲडमिट आहेत आणि 15 जण मेट्रो हॉस्पिटलला ॲडमिट आहेत. नेमकं त्यांना इन्फेक्शन कशामुळे झालं असावं काय वाटतं तुम्हाला? हे इन्फेक्शन आता गणेशोत्सव होता मागच्या आठवड्यामध्ये, त्या गणेशोत्सवामुळे ते कदाचित एकत्र आले असतील आणि त्याच्यामुळे हे पॉझिटिव्ह आल्याची शक्यता आहे.